आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यायला हवेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांचं वादग्रस्त वक्तव्य. संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडेंचीही जीभ घसरली. अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य. बोंडेंना फडणवीस प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप. संजय गायकवाड रस्त्यांवर लोकांना मारणारा गुंड आहे, सातत्यानं गुंडगिरीची वक्तव्य करणाऱ्यांना थांबवलं पाहिजे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आक्रमक. काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांची संजय गायकवाडांविरोधात तक्रार. दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं तक्रार. राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, त्यांची जीभ कापण्याची भाषा केली जाते, मात्र शहा कोणतीही कारवाई करत नाहीये, राऊतांचा आरोप. राहुल गांधींना सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकार सक्षम, मात्र राहुल गांधींकडून देशाला बदनाम करण्याचं काम. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अनिल बोंडेंच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस पदाधिकारी आक्रमक. यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्त कार्यालयात. अनिल बोंडे बरळले, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंची टीका. तर बोंडेंनी सभ्यपणा दाखवून राहुल गांधींची माफी मागावी, अन्यथा युवक काँग्रेस त्यांच्या घरासमोर आंदोलन करेल, वानखडेंचा इशारा. अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी आज आमदारांची बैठक. महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार. काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त आहे, मात्र काहीही झालं तरी आजपासून 3 दिवस जागावाटपावर चर्चा होणार. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर संजय राऊतांचं वक्तव्य. तर शिंदे वारंवार स्वतःला कॅप्टन म्हणून घेत आहेत, याचा अर्थ भाजपनं त्यांना डिसमिस केलाय. संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. बाप्पा आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवतील, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. तर सर्वांना सद्बुद्धी देण्याची मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना. लोकांना न सांगता काम केल्यास कामाची किंमत राहत नाही, लोकसभेच्या पराभवावरून अजित पवारांकडून बारामतीकरांसमोर खंत. राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये ही भूमिका असते. निधी वाटपावरून होणाऱ्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. जागावाटपासंदर्भात महायुतीच्या 2 दिवसांनंतर बैठका सुरू होणार. पुढील 8 दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता. संजय शिरसाट यांची माहिती. महाराष्ट्रात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तेच भाजपचे मुख्यमंत्री होतील. बावनकुळेंकडून गिरीश महाजनांच्या वक्तव्याला दुजोरा. मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ ठरवणार. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, सध्या संभ्रम नको. संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 11 मुख्यमंत्री फिरतायत, मात्र शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याची योजना तयार केली आहे, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. मराठा समाजाचं वाटोळं व्हावं असं फडणवीसांना वाटतं, मराठ्यांवर फडणवीस अन्याय करतायत, मात्र आता फडणवीसांना शेवटची संधी. जरांगे पाटलांचं वक्तव्य. सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंच मालक. फडणवीसांच्याच हाती सर्व कारभार. मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांवर निशाणा. तर आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, नाहीतर 2024 राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार. फडणवीसांनी कितीही गणितं करू द्या, मी फेल करणार. जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा. मनोज जरांगेंच्या अमरण उपोषणाचा आजचा 2रा दिवस. वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी. बीपी, शुगर आणि ऑक्सिजन लेवल बाबत तपासणी. 7 महिन्यांपासून प्रक्रियाच सुरू आहे का? शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानंतर जरांगेंचा सवाल. हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवलेत, शंभूराज देसाईंनी केलं होतं वक्तव्य. तब्येत खालावत असल्यानं मनोज जरांगेंना उपोषण करणं कठीण जात आहे. शुगर लेवल कमी झाल्यानं डिहायड्रेशन होऊ शकतं, डॉक्टर अनिल वाघमारे यांची माहिती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही सरकारला शेवटची संधी दिली आहे, पाडापाडी झाली तर बोलायचं नाही. मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा. सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये, सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करतंय, उपोषण मागे घ्यावं, मंत्री शंभूराज देसाईंचं जरांगेंना आवाहन. तिसऱ्या आघाडीत पक्षाला नो एंट्री, धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षापासून आम्ही दूर राहणार, बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि अन्य नेत्यांची महत्वाची बैठक. अजित पवारांकडून लाडक्या भावांच्या योजनेची जाहिरात. ट्विट, जशा बहिणी तसेच भाऊ, दादासाठी सगळेच लाडके, अजितदादांची जाहिरात. रश्मी ठाकरेंनी राजकारणात कधीही रस घेतला नाही, कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही. महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया.
शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणीची तारीख, मात्र आज सुनावणी होणार नाही. आज पहिल्या प्रकरणावरच सुनावणी होणार असल्याची माहिती. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 24 जागांवर मतदान सुरू. 11 वाजेपर्यंत 26% मतदान. 10 वर्षांनंतर प्रथमच जम्मू काश्मीर विधानसभेसाठी निवडणूक. अजित पवार 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर तर शरद पवार 23 आणि 24 तारखेला कोकणमध्ये चिपळूणमध्ये दोन्ही नेत्यांच्या सभा होणार. परभणीच्या जिल्हा कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न. निधी मिळत नसल्यानं विष प्राशन. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. धुळ्यात आमदार कुणाल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख. ठाकरेंना भेटण्यासाठी आलेल्या मोहन चव्हाणांना पोलिसांनी अडवलं. कोर्टाच्या आदेशानुसार चव्हाण 2 लाखांचा डीडी घेऊन मातोश्रीवर गेले होते. ठाकरेंनी भेट नाकारल्याची मोहन चव्हाणांची माहिती.